अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातोय. नागपुरात तर पोलिसांनी ड्रोनचा वापर करून जनजागृती करायला सुरुवात केली आहे. दाटीवाटीच्या परिसरामध्ये ड्रोनच्या सहाय्याने जनजागृती करण्यात येते. तंत्रज्ञांची मदत घेऊन ड्रोनला पॉवरफुल स्पीकर तसंच अत्याधुनिक उपकरणं जोडली जात असून त्यांच्या माध्यमातून नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. व्हरायटी चौकामध्ये ड्रोनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. हा ड्रोन मोमिनपुरा, सतरंजीपुरा, भालदारपुरा आणि अशाच अन्य गर्दीच्या दाटीवाटीच्या भागामध्ये फिरवला जाणार आहे. या ड्रोनला जोडण्यात आलेल्या स्पीकरमधून कोरोनाच्या प्रादुर्भावाचे धोके नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या या काळाचा वापर करत मिठी नदीवरील रेल्वेच्या पुलाचा गर्डर बदलण्याचं काम सुरू आहे. जो बदलण्यासाठी 250-300 कर्मचारी एकत्रितपणे हे काम करतात. याच कामाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. मिठी नदीवरून रेल्वेचे ट्रॅक ज्या ठिकाणाहून जातात त्या ठिकाणी गर्डर बदलण्याचं काम सुरू आहे. याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमत. आपण पाहतो की कशा पद्धतीनं एक भल्या मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं हा गर्डर, म्हणजे जर आपण बघितलं की ट्रॅकच्या खालचा जो ब्रिज वजा जो भाग आहे तो भाग नवा लावण्याचं काम सुरू आहे. कारण साहजिकच आहे की अनेक वर्ष जुना असा हा गर्डर आहेत आणि त्याच्यावरचे हे ट्रॅक पण तसेच जुने आहेत. त्यामुळे आता लॉकडाऊन आहे, मुंबई सबर्बन लोकल पूर्णपणे ठप्प आहे, अशात या वेळेचा सदुपयोग केला जातो. आपण पाहतो की क्रेनच्या सहाय्यानं आता हळूहळू तो गर्डर खाली ठेवण्यात आलेला आहे आणि आता क्रेनची जी मुख्य जो हुक आहे तो आता बाजूला होतानाची दृश्य आपण बघतोय. एकूणच या लॉकडाऊनमधला जो उरलेला वेळ आहे ज्याचा सदुपयोग करून रेल्वे जी आपल्या अपडेट होते आहे, म्हणजे जी काही गोष्टी आहेत त्या बदलण्याचं काम करते, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये वेगळा ब्लॉक घेण्याची गरज पडणार नाही आहे. आता आपण जर बघितलं की आता रेल्वेमध्ये जो काही उपलब्ध कामगार आहे, कारण साहजिकच आहे प्रत्येकाला दुरून या ठिकाणी येणं अपेक्षित नाही आहे, पण तरीही जो कामगार इथे पोहोचला आहे त्यांच्या सहाय्यानं या पद्धतीनं मिठी नदीवर पूर्णपणे ह्या गर्डर, म्हणजे ट्रॅकच्या खालचा जो आपण भाग बघतोय जो सिल्वर रंगामध्ये आहे तो बदलला जातोय आणि त्याच्यावर मग ट्रॅक लावला जाणार आहे. त्याच्या आधीची ही दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवर की कशा पद्धतीनं लॉकडाऊनच्या मधल्या काळामध्ये ही एकूणच आपल्याला कामाची मोठी गर्दी बघायला मिळते. जर आपण इथे बघितलं की भल्या मोठ्याला क्रेन आहे तिथे आणि या क्रेन आणि त्याचबरोबर या बाकी सगळ्या गोष्टींच्या सहाय्यानं रेल्वेचं हे काम सुरू आहे आणि ज्याची दृश्य आपण फक्त बघतोय न्यूज 18 लोकमतवर. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवन इथंही सकाळी भेट झाली आहे. ठाकरे यांचे राज्यपाल नियुक्त आमदारकीचा विषय राज्यात चर्चेचा विषय असताना आज नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. काल उद्धव ठाकरे यांनी PM मोदी यांना फोन केल्याच्या बातम्या होत्या, त्यातही भेट घेतल्यानं राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.